नमस्कार, मी संतोष श्रीराम गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर बाजार समितीचे सचिव. आपली नामपूर बाजार समिती प्रामुख्याने ही बैल बाजार, जनावरी बाजार या नावाने सुरुवातीला चालू झालेली आहे. बाजार समिती सुरुवातीला ग्रामपंचायतीच्या हद्दीत जनावरी बाजार होता, नदीमध्ये भरत होता. परंतु बाजार समितीने सुविधा दिली 1975 पासून. मग बाजार समिती बैल बाजार, जनावरी बाजार चालू झाला. मग बाजार समितीने प्रामुख्याने जनावरांसाठी पिण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, तर आठवड्यातून दर मंगळवारी आणि बुधवारी आपल्याकडे जे बैल बाजार भरत असतो. बाजार समिती प्रामुख्याने खिल्लार, माळवण आणि गावरान जातीचे बैल येत असतात. शेतकऱ्यांची मागणी प्रामुख्याने गावठी बैल आणि खिल्लार बैलांना असते. तसेच 2002-03 पासून जसजसं आधुनिकीकरण आलेले आहे, त्या आधुनिकीकरणापासून बैलांची संख्या बाजारात येणे कमी झालेली. आधुनिकीकरणामुळे ट्रॅक्टर या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे बैलांची संख्या पण कमी यायला लागली आहे. 2002-03 पासून बाजार समितीत प्रामुख्याने कांदा, डाळिंब, भुसारमध्ये मका या शेतमालाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात यायला लागलेले आहे. नमस्कार, अरुण आयरे, उपसचिव नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती. आपल्या नामपूर बाजार समितीमध्ये 2075 सालापासून बैल बाजार हा मोठ्या प्रमाणात येत असून दोन दिवस मंगळवार आणि बुधवार दोन दिवस हा मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आपल्याकडे. त्याच्यात खिल्लारी बैलांचा आणि गावठी बैलांचा जास्त विक्री होते. त्यानंतर कर्नाटक, UP, काष्टी, बेला, वाळकी इथून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बैल येत असतात. 1975 पासून कांदा हा लिलाव आपल्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भरतो. खास करून साक्री तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कांदा विक्रीसाठी येत असतो. त्यानंतर डाळिंब हा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे लिलाव होतो. मका, भुसार, म्हशींचा बी मोठ्या प्रमाणात विक्री होते. म्हशी जास्त गुजरात कडनं आपल्याकडे जास्त म्हशी येतात. याच्यामुळे आपल्या बाजाराचं खूप मोठं भवितव्य आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स भेटत आहे. नमस्कार, मी चंदू रत्नाकर सोनवणे, मुक्कम पोस्ट गाळे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. नामपूर बाजारात आम्ही 2001 पासून व्यापार करतो इथे मार्केट कमिटीमध्ये. तर आमची या मार्केटमध्ये एकदम आम्ही खूप चांगला व्यापार, म्हणजे बैल विक्री वगैरे खूप चांगल्या महाराष्ट्रातून हा प्रख्यात बाजार आहे. खूप चांगला बाजार भरतो नामपूरचा आमच्याकडे आणि आमच्या मार्केट कमिटीचा बाजार समितीचा आम्हाला पण खूप चांगलं सहकार्य मिळतं या बाजारात. त्याच्यामुळे आम्ही खूप चांगल्या जातीचे बैल आणतो. सगळ्या गोष्टींना आम्हाला बाजार समितीकडून खूप चांगलं सहकार्य मिळतं. कुठलीही गोष्ट असो, काही अडचणी असो, आमच्या चारा पाण्याची व्यवस्था असो, आमचे पैसे शेतकऱ्याकडून काढायचा विषय असो, सगळे आमच्या मार्केटमध्ये आम्हाला एकदम चांगलं योगदान मिळतं. त्याच्यामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीचे 1.5-2 लाखापर्यंत जोडे आणतो, विकतो इथे.